मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड बनवले जात आहे। तुम्हाला सर्वांना सुद्धा माहिती असेल, खेड्यागावांमध्ये व शहरांमध्ये कॅम्प लावून हे कार्ड बनवले जात आहे। आणि या कार्डचा फायदा काय आहे, तर तुमचा व तुमच्या कुटुंबाचा तुम्ही 5 लाखापर्यंतचा उपचार या कार्डचा वापर करून मोफत करू शकता। परंतु हे कार्ड बनवण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे। आणि एक प्रश्न येतो की यादी कुठं मिळेल, तर तुम्ही तुमच्या गावाची किंवा शहराची यादी तुमच्या मोबाईलमध्ये घरबसल्या आता डाउनलोड करू शकता। त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आयुष्यमान भारत योजनेची यादी तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या गावाची किंवा शहराची कशा पद्धतीने डाउनलोड करायची, A to Z प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, कारण मी तुम्हाला सर्व प्रकारची ऑनलाईन कामं मोबाईलमधून कशी करायची ते शिकवत असतो। काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करू। तर येथे तुमच्या गावाची आयुष्यमान भारत कार्ड योजनेची यादी मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक देण्यात आलेली, ती तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायची। ती अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे। येथे आयुष्यमान भारत योजनेबद्दल जी काही माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे ती तुम्ही नक्की वाचा एकदा। त्यानंतर इथे वेबसाईट लिंक नावाचा खाली पर्याय दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला अशा प्रकारे एक नवीन वेबसाईट ओपन होणार आहे। येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो चालू असेल तो, आणि गेट OTP बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी OTP येणार आहे, तो OTP येथे टाका। हा वरचा कॅपचा कोड खाली टाका आणि लॉग इन या बटणावरती क्लिक करा। आता येथे डाउनलोड रिपोर्टमध्ये काही माहिती तुम्हाला फिल करायची आहे, जसे की तुमचं राज्य तुम्हाला येथे निवडायचं आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे। येथे आता खूप महत्त्वाचं म्हणजे ब्लॉक टाईप, ब्लॉक टाईपमध्ये ब्लॉक हा जे खेड्यागावातील असतील त्यांनी हा ऑप्शन निवडायचा आहे, जे शहरातील असतील त्यांनी ULB हा खालचा ऑप्शन निवडायचा आहे। तर मी आधी तुम्हाला ब्लॉक निवडून दाखवतो। ब्लॉक निवडल्यानंतर तुमच्या तालुक्यांचे नावं येतील, तालुका निवडा, खाली तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे आणि सर्च बटणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे शहरातील असाल तर ULB सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचे वार्ड येथील येथे लक्षात ठेवा, शहरांमध्ये वार्ड असतात, तर तुमच्या वार्डचं नाव येथे निवडायचं आहे। त्यानंतर वार्ड नेम तुमचं इथून निवडायचं आहे, वार्ड क्रमांक तुमचा माहिती असेल किंवा तुमचा जे मतदान काळ असतं तिथे देण्यात आलेला असतो तो तुम्ही इथून निवडायचा आहे आणि सर्च या बटणावरती क्लिक करायचं आहे। वार्ड किंवा ब्लॉक निवडल्यानंतर येथे पाहू शकता सर्च बटणावर तुम्ही जर क्लिक केलं असेल तर खाली तुम्हाला तुमची माहिती पण दिसेल आणि डाउनलोड बटणाच्या खाली तुम्हाला PDF डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे आणि ती ऑटोमॅटिकली ओपन होईल, आणि ओपन झाली नाही तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर आता येथे तुमच्या गावातील किंवा शहरातील जेही व्यक्ती आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी पात्र आहेत तर त्यांचे फॅमिली ID, त्यांचे नाव, सर्व डिटेल तुम्हाला इथे मिळून जाईल। येथून तुम्ही तुमचा फॅमिली ID काढून घ्यायचा आहे आणि याचा वापर करून तुम्ही तुमचा आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड तयार करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या गावाची यादी डाउनलोड करून त्यांचं नाव चेक करून ते सुद्धा आयुष्यमान भारत कार्ड योजनेचं लाभ घेऊ शकता आणि ते सुद्धा 5 लाखापर्यंतचा त्यांचा फॅमिलीचा कुटुंबाचा उपचार मोफत करू शकता। तर आयुष्यमान भारत कार्ड हे मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं त्याबद्दल पण आधी आपला व्हिडिओ आलेला होता। तुम्हाला कार्ड डाउनलोड करायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे। तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट नक्की करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।